नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. तर मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजप शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान राज्यातील या संपूर्ण सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू, आपण विरोधी पक्षातच बसू असे जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आले असले, तरीही राज्याच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपला कोकण दौरा रद्द करून उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार, पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शरद पवार हे आज कराडच्या आपल्या नियोजित दौऱ्यावर होते. कराडमधील कार्यक्रम संपवून शरद पवार हे कोकणाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्ष पाहता शरद पवार यांनी आपला कोकण दौरा रद्द केला असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत आल्यानंतर शरद पवार राज्यातील या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खरं तर बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील जनतेने दिलेल्या कौलनुसार भाजप शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन करावे, सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे, लवकरच निर्णय घ्यावा, आम्ही विरोधी पक्षातच बसणार असे शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र भाजप सेनेने कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचतच नसताना आपला कोकण दौरा रद्द करून उद्या मुंबईत दाखल होण्यामागचे नेमके काय कारण याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर एकीकडे शिवसेना भाजपचे आता जमणारच नाही असे चिन्ह दिसत असल्यामुळे देखील शरद पवार यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व ठरणार आहे. कारण संजय राऊत यांनी ठासून सांगितले आहे की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि आम्ही 145च नाही तर 175चा मोठा आकडा घेऊन बहुमत सिद्ध करू असं त्यांनी सांगितलं आहे.